तुमच्या बाबतीत अडचणी होत्या त्यावर अगदी सोप्या सोप्या तुम्हाला ट्रिक्स देणार आहे. बऱ्याच वेळेस काखेमध्ये ब्लाऊज अंगात घातल्यानंतर ह्याच ठिकाणी फुगतो, पाठीमागच्या बाजूने ब्लाऊज तरंगल्यासारखा होतो, बाहेर फुगा येतो, तर तो का येतो आणि येऊ नये यासाठी काय बघणार आहोत ते सांगते. नवीन बघणाऱ्यांनी जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून नवनवीन व्हिडिओंच्या अपडेटसाठी तुम्ही बेल आयकॉन ऑलला क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा आणि भरपूर साऱ्या कमेंट करा. त्यानुसार आपलं आता सिरीज चालू आहे 100 डेजची, त्याच्यामध्ये त्यानुसार व्हिडिओ बनवले जाणार आहे. 30 सेकंदाचे शॉर्ट्स आहेत, कमी वेळामध्ये तुमची अडचण तिथे सोडवली जाणार आहे. तुम्ही भरपूर कमेंट करा आणि त्या शॉर्ट्समध्ये तुमच्या जी अडचण आहे त्याचं सोल्युशन तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे. आता इथे तुमच्यासमोर मी इथे कटोरी ब्लाऊज घेतलेला आहे. बऱ्याच वेळेस बघा आपण ब्लाऊज शिवून तयार होतो, छान मागमध्ये फिटिंग वगैरे सरळ शिलाई आलेली असते, सगळे व्यवस्थित होतं, पण आपला काखेमध्ये ब्लाऊज फुगल्यासारखं होतं. ह्या ठिकाणी आपलं फिटिंग सरळ आलेलं असतं, फिटिंगची टीप सरळ येते, अंतर सरळ व्यवस्थित होतो, पण अंगात घातल्यावर ब्लाऊज फक्त छातीच्या भागात आपला फुगतो आणि उचकल्यासारखं होतं. तो फुगतो कशासाठी हे सांगतो. बऱ्याच वेळेस काय होतं, आपली छातीची जी रुंदी आहे ती जास्त असते पण छातीचा गोलवा कमी असतो. गोलवा कमी असल्यामुळे ह्या ठिकाणी ब्लाऊज आपला फुगतो, कारण छाती पसरली जात नाही तिथे, त्यामुळे ते अंतर तिथे कव्हर केलं जाते. अशा वेळेस काय करायचं, ज्यावेळेस तुम्ही फिटिंगची शिलाई घेता, शिलाई मारत असताना छातीच्या ठिकाणी थोडीशी राऊंड शिलाई किंवा पेपर पॅटर्न बनवत असताना तुम्हाला एका ब्लाऊजमध्ये जाणवलं की इथे फुगा पडतोय, पुढच्या वेळेस माप घेताना 1/2 इंचाने कमी घ्या. पेपर पॅटर्न बनवतानाच 1/2 इंचाने माप कमी टाका, म्हणजे तुमचा जे छातीच्या भागात फुगा येतो तो येणार नाही. आणि इथे फुगा पडतो म्हणजे इथे ब्लाऊज तुमचं सैल आहे. सर्वात पहिले फिटिंग करून बघा, म्हणजे ब्लाऊजच्या फिटिंगवर पण तुमच्या ह्या सगळ्या गोष्टी अवलंबून असतात. ब्लाऊजचं सर्वात प्रथम फिटिंग प्रॉपर परफेक्ट करा, म्हणजे तुमचे ब्लाऊज फुगणार नाही. आणि ब्लाऊज सैल असल्यामुळे तो ब्लाऊज तरवतो, म्हणजे कमर घेत छातीत सैल म्हणजे कमरेत सैल, त्यामुळे सैल ब्लाऊज असल्यामुळे तो ऑटोमॅटिक पाठीच्या बाजूला वरती जातो आणि तरंगल्यासारखा होतो आणि पुढच्या बाजूने छातीमुळे तो खाली सरकतो. त्यामुळे तुम्ही सर्वात महत्त्वाचं फिटिंग व्यवस्थित करा. आणि मागून तरंगल्यासारख्यामुळे काय होतं, आपल्याला असं वाटतं की ब्लाऊजची उंची पुढच्या बाजूला जास्त झालेली आहे आणि मागच्या बाजूला कमी झालेली, तर तसं नसतं. अंगात घातल्यावर ज्यावेळेस फिटिंग सैल असल्यामुळे तो तरवतो. ब्लाऊजची उंची आपली मागचा भाग पुढचा भाग बरोबर असतो, फक्त फिटिंगमुळे हे ब्लाऊज इथे चुकतं. तसंच बऱ्याच वेळेस ताईंचं म्हणणं असतं की पुढचा भाग मागच्या भागापेक्षा जास्त मोठा झाला आहे, तर तो का होतो हे योगपट्टीचं कटिंग आपण नंतर करतो. ते योगपट्टी जोडण्याच्या आधी साईड पीस कटोरी दोघं भाग एकमेकाला जोडून घ्या, पाठीचा भाग तयार करून घ्या. हे दोन भाग इथे ठेवल्यानंतर इथलं अंतर मोजा आणि इथलं अंतर मोजा. याला जेवढं गरजेचं अंतर आहे तेवढ्याच मापाची योगपट्टी काढा. म्हणजे 4 इंच आणि 3 इंचाची जास्त होत असेल तर तुम्ही 3.5 इंचाचीच योगपट्टी काढा. आणि लावल्यानंतर म्हणजे तुमचा मागचा भाग पुढचा भाग अगदी परफेक्ट तयार होईल. आधी जरी कटिंग केलेलं असेल योगपट्टीचं, पण शिवताना योगपट्टी ब्लाऊजला जोडण्यापूर्वी इथला अंतर मोजा, म्हणजे तुम्हाला फिटिंग करताना मागचा भाग पुढचा भाग लहान मोठा पण होणार नाही आणि ब्लाऊजची मागच्या भागाची पुढच्या भागाची उंची देखील कमी जास्त होणार नाही. तसंच बाही अंगात घातल्यावर पुढून तरंगते बघा, तर ती तरंगते का, हा तुमचा बॉक्स आहे तो प्रमाणापेक्षा छोटा झालेला असतो. बॉक्सची उंची प्रॉपर घ्या, म्हणजे तुमचं इथलं अंतर परफेक्ट येणार आहे आणि बाही तुमच्या दंडामध्ये व्यवस्थित बसेल, म्हणजे वरती तरंगणार नाहीये. आपण जे बाहीचं पेपर पॅटर्न बनवतो जी बॉक्सची उंची आहे ती प्रॉपर घ्या, म्हणजे 3 इंचाच्या बाहीला 1.5 इंचाचा बॉक्स, 4 इंचाच्या बाहीला 2 आणि 5 इंचापासून पुढच्या बाहेला 3 इंचाचा बॉक्स, आणि जास्त लांब बाही असेल 10, 10.5, 11 तर तुम्ही बाहीचा बॉक्स जो बनवतो आपण हा आकार देताना तो 3.5 इंचापर्यंत देखील घेतला तरी चालणार आहे. ह्या छोट्या छोट्या अडचणी आहेत त्या तुम्ही दूर करा आणि तुमच्या मापाचं सुंदर असं ब्लाऊज शिवा. धन्यवाद.